सोनावे वॉटरफॉलला आमची आता सुरुवात झाली आहे आणि हा तुषार आणि जस्ट आम्ही आता मस्त जेवलोय गावराने. आता 20 मिनिटाचा आम्हाला वॉकिंग डिस्टन्स आहे, त्यानंतर एक वॉटरफॉलचं मस्त बघायला भेटेल आणि जे पूर्णपणे ग्रीनरी आहे आणि सुरुवात झाली आहे आमची. आणि तुषार माझ्यासाठी इथे स्पेशली आलाय, कारण इथे आता कसं आहे तोच तिसऱ्या वेळा इकडे आलाय, कारण ऑलमोस्ट त्याचा ट्रॅकिंग प्लेस साठी दाखवायसाठी तो आलेला आहे. कोणत्या पण सिक्रेट पॉइंट वरती तुम्हाला जर जायचं असेल तर एक घनदाट जंगल तुम्हाला बघायला भेटते आणि ते सेम इथे पण तुम्हाला अनुभवायला भेटेल. आणि इथे तुषार बरोबर मी ट्रॅकिंग चालू केलं आहे. सोनावे फोर्ट, सोनावे डॅम हे आपलं वॉटरफॉल, तर आता फर्स्ट टाइम जातो इकडे आणि घनदाट झाडी आहे आणि आमच्या पाठीस तुमचं नाव काय दादा? पंकजचे काही मित्र त्यांनी आम्ही मस्तपैकी चालू केले. माई करा सगळ्यांनी. अरे दाढीला काय कलर बिलर दिला आहे का? जबरदस्त. काय नाव तुमचं दादा? अजय. अजय 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 आमच्या त्यांच्या फॅमिली बरोबर ट्रॅकिंगला आले आणि टोटल 4 जण आहे आणि 2 बारके पण आहे त्यांच्या बरोबर. हाय करा मस्त. हाय कर हाय कर हाय कर हाय. कसा आहे फोर्स, कसा आहे पाण्याचा? छान आहे खूप. आपला सिक्रेट पॉइंट मस्त वाटला ना? मस्त ना. कुठून आले तुम्ही? विरार ची मंडळी आले आपले फॅमिली बरोबर. हाय मजा आहे. ट्रॅकिंगची सुरुवात झाली आणि तुम्ही पाण्याचा आवाज ऐकूच शकता. इथे लोक थोडे एन्जॉय करतात. माझं थोडी आहे सोनावे धबधबा पोहोचलो आहे आणि इकडे फार लोक आहे. आम्ही एन्जॉय पण करतो आणि पाऊस पण तेवढाच येतो आणि तुम्ही बघू शकता किती लोक आले. आणि हा एक थोडा नजदीक तर हा एक सिक्रेट पॉइंट आहे सोनावे. सोनावे धबधबा हा एक सिक्रेट पॉइंट आहे. सफाळा स्टेशनवर नाही, डिस्टन्स आम्ही पूर्ण डिस्टन्स सांगणार नाही. इथे खूप सारी लोक यायची आणि मग याची पण वाट लावायची. तर इकडे लोक एन्जॉय पण तेवढंच करतात आणि लोकांनी इकडे यावं ही आमची. आणि इकडे तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही तुषारशी संपर्क करू शकता आणि बाकी तर मी आहे. तुम्ही इकडे यावं आणि पण पूर्ण सेफ्टीसकट तुम्ही इकडे एन्जॉय करावं आणि गावाच्या लोकांशी जास्तीत जास्त माहिती साधावी, कारण इकडे लोक ज्या प्रकारे एन्जॉय करतात ते थोडं घसर के थोडा गिर भी सकता है. दिखाओ जरा उधर. घसर के ऐसा गिर सकता है. और ये देखो कैसा जवान लड़के लोग ये कर रहे हैं. ये घसकून भी होते तो रिक्स पण आहे, पण तुम्ही सेफ्टी गार्डन सकट इथे येऊ शकता. आणि मी तुम्हाला आता आणि लोक इकडे एन्जॉय तर करतातच आहे.
थोडेफार सेफ्टी गायडन्स पण बघणं गरजेचं आहे. बाकी तर हा एक सिक्रेट पॉईंट आहे सोनावे. सोनावे धबधबा ॲज अ नाव आहे. इकडे लोक तर एन्जॉय करतात, हे फार कमी लोकांना माहिती आहे. तरी इकडे फार कमी लोकांना माहिती आहे, तरी लोक एवढी येतात आणि काही फॅमिलीवाले पण आहेत. और पब्लिक सोनावे वॉटरफॉल आहे. इथला मी स्थायिक रहिवासी आहे. माझं नाव तुषार घरत आणि या मंडपाच्या साईटला आपल्या चौऱ्यादेवी बोलून बोलतात त्या देवीच्या आतमध्ये मंदिर पण आहे. त्या मंदिरामध्ये गुंफा आहे, त्याला तुम्हाला दाखवतो. आपण दर्शन घेऊया देवीचं. आणि ह्याच्या आतमध्ये पण खूप आतमध्ये पण अजून घर आहे, मोठा गुहा आहे मोठी खाली, बरोबर. आणि ह्या देवींना चौऱ्या देवी म्हणून बोललं जात. हा तुषार माझा मित्र तुषार घरत आणि याने फार उत्तम अशी म्हणजे माझ्याबरोबर ट्रॅक पण केली आणि आम्ही ह्या सोनावे वॉटरफॉलपर्यंत पण पोहोचलो. आणि हा एक सिक्रेट पॉईंट आहे. तर फार कमी लोक येतात, पण काही लोक येतात ते म्हणजे इथे काळजी घेतली तुम्ही स्वतःची तर तुम्हाला काही रिस्क नाही आहे. तर इकडे फॅमिलीवाले लोक पण येतात, पण तुम्हाला जर इथे यायचं असेल तर गावाच्या लोकांशी कॉन्टॅक्ट करा. आणि महत्त्वाचा माणूस इकडे तुषार, तर इकडचा अक्षरशः म्हणजे सुंदर असा हा पॉईंट. आणि इकडे फॅमिलीवाले पण काही लोक आले. तर माझा मस्तपैकी हॉलिडे झाला नाही, ती चारी बाजूला ग्रीनरी वगैरे आहे आणि तसं मी तुम्हाला दाखवतोच अजून एक व्ह्यू. तर हा असा मस्त असा पॉईंट आहे आणि लोक हां आणि इकडे तुम्हाला तुषार हा जेवणापासून राहण्याची सगळी सोय उपलब्ध करून द्यायल आणि उत्तम असा प्लेस. तर आणि इकडे बाजूला तुम्ही बघू सुद्धा शकता की अशी मस्त अशी झाडी झुडपी उगले आणि मस्त अशी हां हां मस्त अशी. हा बस पकडून ठेव फक्त. इकडे आम्ही पोहोचलो आहे, फार उत्तम प्लेस आहे आणि मी माझ्या काही ट्रॅकर्सला इथे नक्कीच आली आणि हा प्लेस तर मला फारच आवडला. इथे आता पावसाळ्याच्या पण परफेक्ट आहे, म्हणजे पाण्याचा शोध वगैरे आणि इथे मस्त आहे अशी लोकेशन आहे. इंडियन मीडियम अशी ट्रॅक आहे असं, तर लोक पण तेवढंच एन्जॉय करतात तुम्ही बघू शकता. फक्त इथे काळजी घेणं फार गरजेचं आहे, नाहीतर तुम्ही आव हुके चक्कर घ्यानंतर तुम्हाला पाय वगैरे क्रॅम्प वगैरे पण येऊ शकते. लोक येतात खमखम वरडतात आहे, त्यापासून काळजी पण घेणं गरजेचं आहे. हे आव हुके अंदर चक्कर घ्यानंतर काही होऊ शकते, पण तसा तरी हा म्हणजे असा काही रिस्की पॉईंट नाही आहे. इथे थोडंसं म्हणजे फ्लॅट तर बोलू नाही शकत, पण थोडंसं असं सरफेस आहे की तुम्ही तिकडे एन्जॉय करू शकता तिकडे कसं असं. तर म्हणजे काहीच तुम्हाला इश्यू नाही आणि म्हणजे हा एक असा इझी प्लेस आहे असा. सोनावे वॉटरफॉलला आम्ही पोहोचलो आहे आणि हा अक्षरशः इझी पॉईंट आहे. आणि इथे काही फॅमिली मेंबर्स पण आले आणि इकडे एन्जॉय करतात आणि इझी असा प्लेस आहे. तर असं काही रिस्की वगैरे पॉईंट नाही आहे. हे बघा इथे लहान मुलंसुद्धा येतात आहे. हाय कर ते हाय. तर इथे असं काहीच रिस्की पॉईंट नाही वगैरे. तुम्हाला इथे जर एन्जॉय करायचं तर हा एक सरप्राईज आहे जो तुम्ही व्यवस्थित म्हणजे तिकडे बसून एन्जॉय करू शकता असं आहे. तर मग काहीच इशू नाही. आणि बाकी तर हा इथे तुम्ही टॉपवरती जायचा प्रयत्न करू नका, तिकडे पाय घासून तुम्हाला लागायची चान्सेस आहे इकडे वरती टॉपवर. हे बघा तिथून जर तुम्ही सुरू झाला तर तुम्हाला इथे दगडावरती म्हणून लागायचे चान्सेस आहे. आणि अशा सगळ्या पॉईंटवरती तुम्हाला एकच सांगतो मी की अशा सगळ्या पॉईंटवरती जर मातीचं पाणी यायला लागलं तर तुम्ही लवकरात लवकर तिथून झटपट निघणं गरजेचं आहे. कारण त्या टायमाला कसं होतं पाण्याचा सोर्स तिथे एकदम असंख्य जास्त साठा असतो. जर माती सगळं पाणी येते तर तुम्ही तिकडून निघणं फार गरजेचं आहे.
नाहीतर तिकडे जास्तीत जास्त पाण्याचा फोर्स येऊन तुमचा जीव सुद्धा जाऊ शकतो. बाकीचा असा हा इझी प्लेस आहे आणि मस्त आहे. तर लोकांनी यावं इकडे आणि एन्जॉय करावं, आणि आले तर तुम्ही हा तुषारशी कॉन्टॅक्ट करावा. तुषार माझा मित्र पॉवरफुल आहे याचं काम. सचिन 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 कुठे आहे आणि इकडची मजा घ्यावी त्याची सोय आम्ही तुमची करू. सर मस्त असं पॉईंट काय. अरे भारे 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 युके पाण्याची लेवल सुद्धा वाढते तर तुम्ही अशा टायमाला थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. चला आपण पुढे थोडं शूट करूया. युट्यूब मी तिथलं आहे तो सर हॉलिडेज माझा बस वगैरे आहे माझ्या तिथे सर. सोनावा हा बोल ना. यांनी इकडे मस्त अशी खायची सोय केली आहे आणि मस्त आहे. फक्त यांना एकच आश्वासन की तुम्ही नेक्स्ट टाइमला याल तर इकडे ना म्हणजे लोक छोटा मोठा मित्र घेऊन जा तुमच्या. काय एक्स्ट्रा काहीच गोष्ट नाही, बाकी तुम्ही एन्जॉय करा, काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्याला एन्जॉय करा, फक्त इकडे तुम्ही जो छोटे मोठे प्लास्टिक वगैरे असतात ते तुम्ही घेऊन जा, बाकी काय नाही. सोनावे वॉटरफॉल तुम्हाला थोडं झूम करून दाखवला आहे पण एवढा काही क्लिअर नाही आला आहे. पण तो आता वॉटरफॉलवरती आम्ही जाऊन आलो. एक सिक्रेट पॉईंट आहे आणि अतिशय उत्तम असा हा प्लेस. हा असा म्हणजे सिक्रेट पॉईंटच आहे, जास्त लोकांना माहीत नाही तरी आज फार सारी लोकं आलेली. तर हा असा मस्त असा एक पॉईंट आहे आणि त्याच आम्ही घरात ग्राउंडच्या इथे आहेत आता. तर मस्त असा विमानी एक म्हणजे अशी डोंगरांची अशी रांग आहे इकडे मस्त अशी आणि इकडे ग्रीनरी आहे चारी बाजूला आणि तुम्ही बघू शकता की किती मस्त प्लेस आहे. तर इथे काही ढग वगैरे आणि हे ग्राउंड अक्षरशः म्हणजे पूर्ण असं ग्रीनरी सगळीकडे आणि हा तो रूट असा मस्तपैकी. तर आपल्याबरोबर तुषार घरत तर यांनी अक्षरशः आम्हाला मस्त अशी छत्री थोडी खाली बघा हा मस्त हा बस बस. तर असं मस्त असं यांनी असं आम्हाला अनुभव केला की एक सिक्रेट पॉईंट आणि यांनी मला असं इन्व्हाइट केलेलं की तुम्ही इथे येऊन बघून जा, त्यानंतर तुमचे जेवढे पण मित्रमंडळी आहे त्यांना इकडे बोलवा. तर तुम्ही काय सांगू शकता त्या गावाबद्दल, थोडीफार आम्हाला माहिती वगैरे द्या. बघा आपल्या सोनाव्या गावामध्ये टोटल एकूण 15 पाडे आहेत बरोबर. या 15 पाड्यामधून हा जो घरतपाडा आहे इथे तुम्हाला स्टॉप करून आपला वॉटरफॉलला जाता येते. इथे पोंडापाडा म्हणून गाव आहे. पोंडापाडा वॉक करत आहे म्हणजे तुझा एकदम व्हिडिओ असेल. पोंडापाडा म्हणून गाव आहे, इथून वॉकिंग डिस्टन्स तुम्हाला अर्धा तास तरी आपल्या वॉटरफॉलला जायला लागतो. आणि हा एक सिक्रेट म्हणून सिक्रेट पॉईंट आहे आणि इथे आल्यानंतर तुम्ही एन्जॉय करा आणि तेव्हाच तुम्हाला समजेल की काय असते काय नाही.
द नेचर जर्नी विथ करण, मी पाठवतो व्हॉट्सअपला. हे आपल्या चॅनलचं नाव विचारत होत, पहिली बार कोई चॅनल का नाम द नेचर जर्नी विथ करण इंस्टाग्रामला. तर तुम्ही हे रिक्षातले काही मित्र मंडळी आहे, आणि तुम्ही तुमचं नाव सांगा आम्हाला. प्रतीक. प्रतीक भाई, रिक्षा कोण चालणार आहे भाई? संग्राम. ओ भाई, संग्राम झोके का नाही? पुष्पा. झोके का नाही? चला. तू तू तुम लोग किधर जा रहे? पब्लिक आ रहे किधर? ना नाव सांग, नाव सांग. नितीन. नितीन, तू किती? हा झाले ना पाच. चला चला. नाही ना, मस्त अक्षरशः मस्त पॉइंट होता आणि फार एन्जॉय केला. आणि आता ट्रीप वरती चालले. माझा पण नवीनच ग्रुप आहे, तुम्ही बघावं. अतिशय असा हा सुंदर प्लेस. आणि इकडे आम्ही आलो आणि चारही बाजूला अशी ग्रीनरी आहे आणि मस्त प्लेस आहे असं. आणि इकडे अतिशय सुंदर असं क्लायमेट आहे आणि ही पूर्ण अशी चादरच आहे या ग्राउंडची. ग्रीनरी ही तुम्हाला फक्त पावसाच्या सीझन मध्येच बघायला भेटते. सोनावे घरतपाडा हा ह्या ज्या ग्राउंडचं नाव आहे सोनावे घरतपाडा. आणि सोनावे वॉटरफॉल आहे, सिक्रेट वॉटरफॉल आहे, जास्त लोकांना माहीत ना. आणि इकडे यायसाठी तुम्हाला सफाळ्याला उतरावं लागेल, पण सफाळ्याच्या नंतर उतरल्याच्या नंतर तुम्हाला काही इकडे काही यायचं ट्रॅव्हलिंग वगैरे करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. मी तसं डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आणि बाकी सगळ्या डिटेल देईनच. मग त्या थ्रू तुम्ही तुषार घरशी मग कॉन्टॅक्ट करून तुम्हाला इकडे जेवणाची सोय आणि ट्रॅव्हलिंगची सोय असते. आणि त्यात पाऊस सुद्धा मस्त आहे, राहण्याची पण राहण्याची सुद्धा सोय होईल. आणि बाकी काही ट्रॅव्हलिंग रिलेटेड तुम्हाला कुठे काही जायचं असेल तर एकविरा वगैरेला तुषार आहे आणि त्याचा व्हिडिओ आम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही जायचं असेल तरी तुषार आहेच, त्याचा आम्ही एक उत्तम असा व्हिडिओ बनवू त्याच्या ब्लॉगिंग चॅनलवरनं आणि तो तुम्हाला शेअर पण करू त्याच्या चॅनलवर. तर अशी मस्त अशी ग्रीनरी.